हाय फ्रेंड्स, मी संगीता, सहेली फॅशन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण क्लासमध्ये मुलींनी कशी मेहंदी काढली ती पाहणार आहोत. तर माझ्या हातावरती काढली बघा त्यांनी मेहंदी प्रॅक्टिससाठी. मी माझाच हात दिला त्यांना. एकीला छान येत होती. हर्षाने छान काढली. ऋतुजा अजून जरा थोडी नवीन आहे म्हणून हे बघा, ही हर्षाने काढलेली मेहंदी आहे. तिनं तिच्या पण हातावर खूप छान काढली. हे बघा किती छान सुरेखाशी डिझाईन काढती ती. तिची डिझाईन म्हणजे पाहण्यास पण एकदम सोपी असते आणि ॲक्टिव्ह पण असते. छान काढती ती मेहंदी. पार्लरच्या क्लासमध्ये मेहंदीची चालू आहे आमची प्रॅक्टिस करणं. जसा वेळ भेटेल तशी मध्ये मेहंदीचं, जेव्हा काही वेगळं काम नसलं त्यांना प्रॅक्टिसला, तेव्हा मेहंदी काढण्यासाठी सांगत असते मी त्यांना. छान काढतात त्या मेहंदी पण. आजकाल तर थोडे छोट्या छोट्या मुलींना पण मेहंदी येते. छोट्या मुली पण कोण धरून बसतात छोट्या, म्हणजे जास्तच मेहंदीचं हे आहे. अजून जमालीला पण आकार अजून छान जमतील. अजून ढोलीचे वगैरे ते ढोल ताशा ते पण छान काढती तशी एकदम सुरेख अशी बारीक. मेहंदी काढताना कधीही जो कोण असतो ना आपल्या हातामध्ये, त्याला कधीही आपल्या म्हणजे स्किनला चिटकू द्यायचं नाही. थोडी आल्लट ठेवायचं वरती, म्हणजे एकसारखी अशी रेश पडते, त्याची तार पडते ना, मग छान येते ती मेहंदी. नवीन थोडी हेच वाटतं बघा, किती छान मस्त काढते ती मेहंदी. क्लासमधल्या मुलींना प्रॅक्टिससाठी कुणाच्या ना कुणाच्या हाता द्यावाच लागतात. किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी असे काही म्हणजे नाही, जर कुणाचा हात भेटला तरी आपण एखाद्या पुष्ट्यावरती किंवा पेपरवर पण काढू शकतो. पुष्टा असेल तर त्याला वरतून पन्नी ठेव लावायची. पुष्टा किंवा याचा पेपर आपला वहीचा पेज असतं, ते पेज एका कॅरीबॅगमध्ये टाकायचं आणि त्याच्यावरतून मेहंदीचे आकार घेऊन काढू शकतो आपण. नंतर ते पुसले डबल पण आपल्याला ते कॅरीबॅग कामात येते, म्हणजे मेहंदी काढण्यासाठी प्रॅक्टिसला. हातावरती पण जास्त करू, पण प्रॅक्टिस कधीही मेहंदीच्या कोणाने जास्त करायची. वहीवरती पण डिझाईन काढायच्या सुरुवातीला, पण जेव्हा आपण मेहंदीच्या कोणानं ज्यादा प्रॅक्टिस करतो ना, तेव्हाच खरी आपल्याला मेहंदी जमते. तर बघा फ्रेंड्स, किती बारीक आणि सुरेख अशी मेहंदी काढत आहे ती. आज माझी बहीण पण गेली आली होती तर, आणि बहिणीची मुलगी पण गेली, मोठ्या बहिणीची मुलगी. आज घरामध्ये असं जीव लागत नाही आहे. कसं पाहुणे असले का सगळं घर भरून दिसतं आहे, आणि तसं कोणी नसलं का मग घरात जीव लागत नाही आपला. उदास वाटतं, बोर झाल्यासारखं असं. मी तर थोडा वेळ बाहेर पण बसली ओट्यावरती, थोडंसं जीव लागेल म्हटलं, जरा बोर नाही होणार घरात. मुलींचे क्लास झाल्यानंतर गेली होती बाहेर बसायला. मुली आल्या क्लासला तर मग जरा फ्रेश वाटतं. थोडं कामं भरपूर आहेत, कस्टमरचे ब्लाऊज वगैरे भरपूर पडलेले आहेत. पण कसं असतं, थोडंसं बाहेर गेलं का चेंज वाटतं. घरात कसं कोणी पाहुणे गेल्यानंतर एकदम खाली वाटल्यामुळे जीव लागत नाही. तर फ्रेंड्स बघा, किती सुरेखाशी मेहंदी काढली आहे तिनं. बोटा पण रंगवत आहे. माझं चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात बिलकुल विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. आणि लाईक पण करा. आणि ज्यांना म्हणजे अशा मुली असतील छोट्या, त्यांना क्लास मेहंदी असं काही पार्लरचे ब्लाऊजचं नवीन काही शिकण्याची जर इच्छा असेल घर बसल्या, तर त्यांना पण शेअर करा. म्हणजे त्या पण म्हणजे ज्यांना बाहेर जायची अशी सोय नसेल तर घरी पण थोडंफार पाहून शिकू शकता त्या, इच्छा असेल तर. आणि फ्रेंड्स, मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. हे बघा, बोटावरती पण ती छान काढती आहे आकार. मी त्याच्या वेगळ्या क्लिप बनवाल तसे व्हिडिओ. तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी बरोबर त्याचे वेगळे व्हिडिओ बनवल मेहंदीचे पण. तर फ्रेंड, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहे, कुंकवाचा मेकअप साखरपुड्याचा. तर मी जाणार आहे उद्या ते साखरपुड्याला मेकअपला, तर तो तुम्हाला मी मेकअप दाखवेल. हे बघा, क्लासवाल्या मुलींनीच पहिली काढलेली मेहंदी आहे त्यांच्या हातावरती कालची. छान वाटत आहे ना, छान काढली त्यांनी मेहंदी, पूर्ण हात भरून काढलेली आहे. रंगली पण छान ती.
रंगल्यामुळे एवढी दिसत नाही, हिरवी छान दिसते ती। तर बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बी टेक केअर।